महादेव यात्रा पावर्ड बाय एमएसके बिल्डर्स पणजी को स्पॉन्सर्ड पीकॉक फार्म अडवय सत्तरी। महादेव यात्रेचा आजचा आमचा हा चौथा दिवस आहे आणि आज आम्ही आज असा एक गाव पाहणार आहोत जो महादेव नदीच्या पलीकडे महादेव अभयारण्य क्षेत्रात आहे। तिथं अजून लोकांची घरं आहेत, तिथं अजून लोक थांबत आहेत, पण तिथं जाण्यासाठी रस्ता नाही। आणि अशी ही गेट जी आहे, ही गेट वनखात्याची आहे आणि ही गेट ओलांडून पुढे आम्ही पाहू शकतो ती महादेव नदी इथे प्रवाहित होते। हीच ती महादेव आहे जी कळसातून साठरे गावात येते, कळसातून सुरला, सुरलातून खाली वाहत वाहत जी सत्तरीत प्रवेश करते ती साठरे, देरोडे, कोदाळ आणि नानोडा। आणि आम्ही ह्या नानोडा गावातून आता जंगलात महादेव अभयारण्यात असलेल्या वांगिणी गावात जाणार आहोत। ही फॉरेस्टची गेट आहे, इथं ही अशी गेट घालण्यात आली आहे आणि तिला कुलूपसुद्धा आहे। आणि ही पुढची जी आपण इथं पाहू शकतो ती महादेव प्रवाहित होत आहे आणि त्याच्या पुढं आहे तो वांगिणी गाव। आज हा गाव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, ह्या गावात कोण राहतात, किती लोक राहतात ते दाखवणार आहोत आणि या गावात वीज अजून पोचलेली नाही ती बाबसुद्धा आम्ही तुमच्यासमोर इथं दाखवणार आहोत। चला तर पाहूयात महादेव अभयारण्यातल्या महादेवच्या काठावरील पलतडी, आपण ज्याला म्हणतो पलतडी, वसलेला हा वांगिणी गाव खास तुमच्यासाठी आमच्या या महादेव यात्रेत आम्ही घेऊन येत आहोत। फॉरेस्टची गेट जी आहे ती आम्ही ओलांडून आता वांगिणी या गावात जातोय। जो कळसाची नदी जो प्रवाह आहे महादेवचा तो ओलांडून आम्ही आलेलो आहोत आणि पुढे या जंगलात साधारण 2 ते 3 किलोमीटर आत हा गाव आहे। आणि ह्या गावात ह्या जंगलातून जातानाच आम्हाला भेट झाली आमचा इथला मित्र उमेश गावकर। हा उमेश गावकर आहे आणि हा इथं या जंगलाचं रक्षण करतो, तिथे वन खात्याचा कामगार आहे। आपण त्याच्याशी बातचीत करूया। तुझे नाव किती म्हणले? उमेश लक्ष्मण गावकर। खरं राहतो तू? कोदाळ। कोदाळ। सो आता हंगा तू किती करता काम या रानांची? असतो आम्ही आता मेळ बीड एरिया दिल्या राखपाक, ती हा त्यांचे राखवण करता। ओके, एरियाचे म्हणजे तू ही तुका बीट एरिया खयची एरिया? वांगिणी। वांगिणी, वांगिणी बीट। सो आता हंगाच्यान फुडें आता वांगिणी गांव आसा। गांव आसा। सो तुम्ही ह्या रानान भोंवत आसतात? हय, भोंवत आसता। ओके, म्हाका सांग तुजे कितें काम आसता, कितें कितें काम करता तूं आतां? म्हणजे जी म्हाका एरिया दिल्या वांगिणी बिटाची ती हांव सांबाळटा, जनावर आस पळय सगळें हांव रक्षण करता। म्हणजे तुका हे रान वळखीचे आहा, नवे ना, तुम्ही हांगा भोंवत आसता? म्हाका एक जाली 5 वर्सां जाली। ओके, म्हाका सांग आता तुका विषय खबर आसा, महादेव जो आसा आमची महादेव ते कर्नाटक थंय कळसा भांडुरा एक धरण बांदूंक सोदता दोन आणि थंय ते पाणी आडोवंक सोदता आणि यावटेन ही आता देखीक तोच तीच न्हंय वयल्यान सकयल व्हावत व्हावत सकयल येता पळय, सुल्लाच्यान येता सकयल। सो ह्या न्हंयचेर आता तूं ह्या रानान आसता, तुका न्हंय सच्चीत आहा, कितके म्हत्व आसा हे आमच्या न्हंयचे? यो सांग। हे सर आमचे म्हत्व बरेंच आसा सर, आनी सर आमकां
महादेवी सर पहिली पासून गरज आहे आणि आता सर गरज आहे आणि ह्याच्या पुढे सर गरज आमकां आसची आणि हे आमकां काहीतरी आमकां हेल्प करा की महादेव आमची उरची म्हणून. सर महादेव ना जाल्यार काय फायदो ना, जाल्यार आमचे जीवन कांयच ना सर. महादेव आमचे सर इम्पॉर्टंट, महादेव म्हणजे सर आमचो जीव कसो आणि महादेव सर आमकां सर जाय म्हणजे जाय. अपेक्षा आणि अशी माझी विनंती आहे देवाकडे. तू आता जेव्हा हांगा ड्युटी करता या रानांत न्हू, खंयची खंयची जनावरां बीन हांगा आसा या आणि जी म्हादयचेर अवलंबून आहा, कित्याक उदकाक विकपाक येतात न्हू ती पिवपाक, तुका खंयची दिसल्या बी तुम्ही हांगा ड्युटी करताना बी अशी? ते आमकां कॅमेऱ्या कॅन ट्रॅप येता, लेपड, सिंगाडी, मेरू, सो आमचो गयो आनी अशी बारी वगैरे वगैरे आसा. ती आमची म्हादय तांकां पाणी जाय, पाणी ना ती जगूं शकना. म्हणजे ही जनावरां तुमच्या कॅमेरांनी ट्रॅप जाता, बिबटो जाता दिसता, बिबटो, गवो, मेरू तू जशें म्हटलें, शिंगाडी. सो जेन्ना तुमी आतां हांगा फॉरेस्टान काम करता ह्या रानांत पळय, आनीक तुज्या वांगडा कितले जाण आसता अशे कामगार आसा जे हांगा तुमी दीस पडटे सर्वेलन्स करता भोंवता अशे? ना बीड आमी कितें आहा, आमी दोग जाणा, तो लाडू पर्यकार आनी हांव उमेश गांवकर, आमी दोग जाणा आनी आमचो बीड इन्चार्ज गार्ड फॉरेस्ट गार्ड मोहन उस्मानी. तो तुमचो फॉरेस्ट गार्ड, तो तुमचो इन्चार्ज. ओके, म्हाका सांग आतां आमी जेन्ना वांयगिणी वयता पळय हांगा कितें वॉटरफॉल बीन अशें कितें आसा बीन? आसा वॉटरफॉल, फुडे आसा, फुडे लोक बी येतात हांगा? लोक येता पण आमी बंद केला, आमी सोडिना, सोडिना. कित्या खातीर म्हणजे कितें जाता? ना कितें आहा, ते इन्चार्ज आमकां ऑर्डर दिल्या की कोणा सोडपाचें ना, कोणा भितर घेवपाचें ना, तशें आमचे आमकां पावणी करची पडली न्ही अशें म्हणटा. पूण हांगा जेन्ना लोक येता पळय, आमी ओदय ते गेटीर आमी जेन्ना तुमची गेट आसा फॉरेस्टाची, ते तुमी आतां बंद केला? बंद केला, लॉक केला आमी, लॉक केला. हय, म्हणजे भितर कोणाक सोडिना? ना ना. पूण आमी जेन्ना ते गेटी कडेन फुडें जेन्ना पयले न्हू, थंय न्हू सोऱ्याच्यो बाटल्यो बिटल्यो अश्यो खूब उडयल्ल्यो आसा. सो तेका लागून बीन तुमी अशें हें फुडें केला, बंद केला की हांगा येवन कोण बुरशेपणां करता लोक? सगळेच बुरशेपण आनी काय अनाज न्ही चलता हांगासर, बाटल्यो फोडटा आनी कितें सर, कशें सर आयकना. इतके सर हें करता की सर सोरोप येता आनी काय ते भरपूर अनाज हें करता, कशेंच आमकां आयकना. पूण तेंकां आमी रिक्वेस्ट सांगता कितें आमकां म्हणून जास्ती उलोवपाक मेळना न्ही, तशें आमकां आमचें तोंड भरलेलें आसा. पूण सर तुमी सांगलेलें आयकना जाल्यार आमकां कितें कांय हेंचो उपाय? कशें सर आमकां आयकना आनी व्हडले व्हडले लोक येता ते भायले भायले आमचे म्हणजे अशे जे आमचे आमचे गोंयचे अशे लोक येता की बरे बरे लोक सर मस्ती करता. आरे हांव समज येयलो जाल्यार भाऊ हें करा, बाटल्यो फोडूं नाका, पुरो कचरो घाल नाका. हां हां म्हणटा. आनी जेन्ना आमी साडे पांचां उपरांत ड्युटी सोंपोवन घरा गेले काय सर ते अनाज न्ही करता, रातचे नायटी येता रावता आनी काय अशें खूब मस्ती करता. म्हणून म्हाका दिसता खंय तरी तुमच्या सिनियरांनी ते बंद केला की लोकांक बंद केला. आतां वांयगिणी वयता पळय, तुमी बी वयता दिसता गांवांत वांयगिणी? आमी वयता, आमचो बिटो तो न्हू वांयगिणी गांवांत वयता, आमी एरियेक भोंवता, जंगलान भोंवता. सो कितली घरां आसा सादारण थंय? चार आहा, चार आसा. आनी लोक अजून थंय रावता? हय रावता. हय आनी थंय आमकां अशें कळ्ळां की लायट ना म्हणून, सो सद्या तेंकां थंय कितें आसा लायट किंवां हें कितें सोय ना? तेंकां लायट ना, लायट ना, लायट ना, रस्तो ना तेंकां. म्हणजे तेंची वाट ही अशी दिवपाची? हो रस्तो होच तेंकां, होच रस्तो. आमी तेंकां सोडला असं म्हणजे गांवच्या त्रास नाका म्हणून तेंकां आमी सोडला रस्तो असो. म्हणजे गांवचे लोक येता वयता तेन्ना तुम्ही सोडटा तेंकां? हो सोडटा. वांयगिणीचे ओन्ली गांवच्या लोकांक, कित्याक हांव तेंकां आमी केन्ना डिस्टर्ब करिना, केन्ना आमकां तेंकां आमी टेन्शन करिना. तेंकां आमी तेंचे काय जे आहा तेंकां आमचे काम करता, भायल्यांक ना, भायल्यांक ना, भायल्या आमी सोडचे ना. गांवच्या लोकांक तुम्ही सोडटा? आमी केन्ना दुखेना आनी केन्ना सोडटा तेंकां. आनी ते म्हाका दिसता खूब वर्सां जालो गांव हो, म्हणजे शेकड्यांनी वर्सां पयलींचो तरी वांगिनी खूब वर्सां जातली. बरोबर. ह्या रानान न्हू आतां अशी जुनी झाडां खूब आसतली न्हू, खूब मोठी मोठी जुनी झाडां अशी आसा न्हू खूब पयलींची? खंयची खंयची झाडां आसा हांगा? ती हेजी जांब्याची, किणीची, माट्टीची, असली कल्ली कल्ली आहा, कुमी बिबे खूब आहा, भरपूर झाडां. परत पावाची आसा, परत त्यो भेडशीची आसा, परत आमचे हेजे जांबाचे आहा, कसली कल्ली आसा, खूब झाडां. आनी हांगा पक्षी बिक्षी खूब येता? हय खूब येता.
वांगणी गावात आम्ही ज्यावेळी आता चालत जात होतो या जंगलातून तेव्हा काही ग्रामस्थ आम्हाला इथं भेटलेले आहेत जे वांगणीचे आहेत ते आता कामानिमित्त कुठेतरी जात आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुमचे नाव किती? यशवंत पांडुरंगावकर. तुम्ही खोय राहतो अशी? वांगणी. वांगणी. आणि आता तुम्ही तुमका कामांग बी अशी? मी रुमांग वाळपय असता हांगासून येऊन जाऊन आमचे काम जायना आमच्याकडे न्हू. हय. तुमचे हांगा उत्पन्न बीन किती? उत्पन्न आसा, काजू आसा, माडी आसा, माडा सगळे आसा. आणि तुमका थंय लाईट बी तशी? लाईट बी काय ना, आमका तोच लाईट ना, रोड नाही. असे पावसान आमचे खूप हाल जाता. आता की मात्र हे आम्ही रोड, आमचे गाववाले सगळे जमान आम्ही रोड करता. पावसात खूपच हाल जाता. ही आता ही ही वावता पण उदक हे खंयचे तुमचे? आमचे ना वयरसून येले ते घाटा वसून. सुल्लाच्या? हय, सुल्लाच्या त्या वटेन. म्हणजे हेच ते उदक जे मागीर म्हादयेक मेन मेळटा? हय, सगळे न्हय म्हादयेक जॉईन झाले बारीक बारीक व्हाळ. सो आता जे कर्नाटकान एक हे केला थंय कळसा भांडुरा धरण घालपाचे ते जर घातले जाल्यार हे तुमचो फाटो बंद जातलो. कित्याक हीच न्हय मागीर थंयच्यान सुल्ला बिल्ला थंयच्यान सकयल व्हावत येता. सो कितें दिसता तुमकां तुमचे जीवन आनी म्हादय ही कितली इम्पॉर्टंट आहा? तुमचे जीवन म्हादयचेर कशें अवलंबून? म्हादयचे म्हटल्यार आमचे बंद जाल्यार आमची शेतां मेली न्हू, उत्पन्न सगळीं काबार जातली, आमकां उदीकूच मेळचें ना. आमी हेज्या खातीरच वयर माडी माड केल्या न्हू, नाजाल्यार उदीक आमकां ना. एक बंद तेंच्यानी हे केलो म्हादय जाल्यार आमकां उदीकूच ना न्हू. सिटी आसा, शहर आसा, त्याच्या पासून कितकेशेच किलोमीटर भितर तुम्ही रावतात. तुम्ही खरे म्हादयच्या देगेर तुमचे जीवन आसा, कुळागर आहा, भाटां आहा, काजी आहा, उदका पिवपा खातीर तुमकां हे उदक लागता. ह्या एका शेवटच्या गावाचो मनीस म्हणून तुजे सरकारा कडेन कितें मागणी आहा? माझी मागणी फक्त तेंच्यानी ते उदीक बंद करचें न्हू, कित्याक आमकां हे उदीक जायत. उदकाशिवाय आमचे आनीक शाणपण ना. उदीक नाल्यार आमी काबारच जाले न्हू, कांयच करूंक पावचें ना. म्हादय यात्रा. म्हादय यात्रा. आपला गोवा जो आहे या आपल्या आधुनिक गोवा राज्यात अशी अनेक गावं आहेत जी अतिशय दुर्गम भागात आहेत आणि अशाच या म्हादयच्या काठावरील म्हादयी अभयारण्याचा समावेश असलेला असाच एक गाव म्हणजे वांगणी गाव, जिथं आम्ही आता पोचलेलो आहोत आणि आम्ही आता पाहत आहोत वांगणी गावातलं हे पहिलं घर इथं आहे. आणि इथं मेन म्हणजे इथं लाईट नाही, वर तुम्ही या घरावर हे असं सुंदर असं कौलारू घर आहे. या निसर्गरम्य वातावरणात चारही बाजूंनी इथं निसर्ग आहे, चारही बाजूंनी मोठमोठी झाडं आहेत आणि खालीच आम्ही आता चालत आलेलो आहे. खाली म्हादय नदी वाहते आणि ह्या म्हादय नदीच्या तीरावर आत असलेलं हे वांगणी गाव अतिशय सुंदर असं हे गाव. ह्या गावात आम्ही फेरफटका मारणार आहोत, हे गाव तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ह्या गावात लाईट नाही, इथं आम्ही पाहू शकतो कित्येक कोसो किलोमीटर दूर असलेलं हे गाव सोलर पॅनल जे आहेत या गावाच्या घरांवर आहेत आणि हाच आधार आहे. आणि हे सोलर पॅनलसुद्धा हल्लीच त्यांना घालण्यात आलेले आहे, त्यामुळे आधी इथं रात्रीच्या वेळी काळाकुट्ट अंधार होता पण पहाटे ज्यावेळी इथं पहाट होत होती तेव्हा असा हा निसर्गरम्य असा हा गाव, पक्ष्यांचा प्राण्यांचा आवाज चारही बाजूने, पक्षी आणि प्राणी आणि अशा या वातावरणात इथले हे लोक थांबतात आणि हा गाव आम्ही आज तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. आणि खास या गावाच्या लोकांची आम्ही बातचीत करणार आहोत, कशी म्हादय नदी त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे हे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत.
आम्ही वांगणी गावात पोचलेलो आहोत. आम्ही या घरात पोचलो आहे जिथं पहिलं घर लागतं. आपण त्यांच्याशी इथे या घरातील महिला आहेत, वयोवृद्ध महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. कारण त्यांचं जीवन हे इथंच गेलं. ते जरी वयोवृद्ध असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता इथं अतिशय कष्टानं असे त्यांनी आपलं जीवन फुलवलेलं आहे. अतिशय प्रामाणिकपणे ह्या जंगलात राहून त्यांनी आजपर्यंत जीवन जगलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुमचं नाव किती? माझं नाव रुक्मिणी. सगळे तेजा पांडुरंग. पांडुरंग यसो गावकर. गावकर. तुम्ही आता हंगा किती वर्षाली राहता? आमचे पहिलेपासून जाणते हंगात आहोत नो. वर्षा जाऊन खूप गेली. खूप गेली. सो आता तुमका सगळी जर म्हणजे वयचे पट्टा खंय वाळपय वयचे पट्टा का? वाळपय. म्हणजे हंगा फुडे तुमका रस्तो बी काय ना? ना आणि आमका रस्तो बी काय ना. इतलो दियो. कितकी आता घरं असा हंगा? अशी घरं आमची चार आहोत. चार असा. म्हणजे आता तुमका बाजाराक बिजाराक वयचे पट्टा वाळपय? बाजारा बिजारा. आणि आता भुरगे आम्ही आमच्या रुमात रावतात न्हू. बारीक बारीक भुरग्यांक शाळेक घेऊ. तुम्ही हंगा दोघा जण रावता? आम्ही दोघा आहो आणि फुडल्या घरात दोघा आहो. चार जण? चारच जण असता सध्या आम्ही आहो. पण ती येऊन जाऊन आपलं कष्ट जमिनी जागो सगळं करतात. हंगा काय उत्पन्न आहे तुमच्या? ही सगळे आमचे उत्पन्न न. काय काय असं? माडी आहा, माड आहो, सैक्य आमचं सगळं. काजी? काजी बन काजी आहो. मी आता तुम्ही हंगा रावता न्हू, चारे वाटेन तुमच्या रान आहा. हंगा जनावर बी येतात काय ना? येतात. म्हणे ते तसे आम्ही आता कसे हे करपाची ते काय काय येणार काय ना. म्हणे तो काय खूप जायना काय ना. तुम्ही आता बघल्या वाघ वाशाला अशी भोवतच. पण आमच्या अशी हे का वाटे जायना. वाटे वाचना? तुम्ही बघल्या वाघ वाशाला बिबटो बी? बिबटो बी अशी कोंबडी कुत्री अशी मरता. आणि आता तुमका रस्तो बी काय ना न्हू. सो तुमका म्हणजे हाल असे जायना वचोंग येऊंग असे कोण बरो ना झालो करतले का? पावसानं तर हाल झाले समाज करचला का? मी फाटींग मारून मनशांक वरपाची. वरतात तशी तर काय करपाचं? फाटींग मारून वरतात. तर आता हंगासून फाटीर मारून येली न्हू की डायरेक्ट हेजेर देरोडे. दुसरं मी गाडी करपाची आणि वरपाचे. कितकीशी चलत वयचे पडटा? फाटीर मारून वरचे पडटा एक दोन तीन किलोमीटर. येला न्हू गाडी ह्यो त्यांच्या गावात. त्यांच्या गावात जाऊचं पडटा आमकां. तुम्ही आता हंगा रावतात न्हू, तुमका हंगात रावपाचे आहात आता आणि खंय वचपाचे ना? तर आता तुका बाबा मी कसं सांगा माझ्याकडे आयक. मी तुका एकले सांगणार म्हणा उपयोग आहा. तसे म्हणून तसे न्हू तुझे जीवन सगळे हांगात गेले. तू आता जाणटी हांगात झाली. सो हांगाचे तुका सुख समाधान हांगा चढ असता. काजी असा हे असा आमचे आता उत्पन्न सगळे भरपूर आहा. कळ तुका आता समज सरकारान आमकां जर गुटे जाल्यार मी जावचात पडला न्हू. पूण जीव हांगा सगळी उत्पन्न काय सगळो अति दिसना तुमकां सुपारी का? आमकां आता तेजे वरसून आम्ही पोट भरतो. तुम्ही आता कसं तर करा फुडे काय तर करता. आता फॉरेस्ट वाले बी येतात का ना तुमच्या हंगा शेवटी? येते का वाचमी? येतात. त्रास करिना? ना आमकां ते आमची ती गजल करिना. आम्ही त्यांना दुखयना, ते आमकां दुखयना. बरेपणा राव. बरेपणा तशें आमकां अजून सरकारान फॉरेस्टान कोणी आमकां दुखोवंक ना. लोकांच्या गांवांनी काय काय जातं म्हणून आमच्या गांवांत तसं काय ना. आम्ही त्यांना दुखयनू, आम्ही त्यांना ते दुखयनू आमकां न्हू. असं समज जनावरां काय लोक मारता म्हणून तशें हंगा कोण ना तसले हितून सगळं तसं व्यवस्थित आहे आमचं. म्हणजे जे बघ इतके आता आमकां रस्तो आणि लाईट ना इतके आमकां ना. आता तुम्ही काय करतात तर बघ. मिक्सर बी असत ना? लाईट ना म्हणतात. मिक्सर ना म्हणतात लाईट ना न्हू. हे बघ सोलराची लाईट. पण ती पेटता सोलराची? पावता तुम्हाला? पावसान पेटाना. पावसान अशी मातशी पेटता, चढ पेटाना. अजून तुम्ही घाटण्यारच वाटतात? हेचेर फातरी. फातरी हेचेर कशी लायतलं? सोलर लायले म्हणून ते लायल्या रे दिसा वयले. म्हणजे जे आता रातचे आता दिसा वयले आम्ही कामांक गेलो रातचे कसे लायतले मिक्सर? सध्या म्हणजे तुम्ही आता जेवण बी तुम्ही फातरेर तुमची सोय बी वाटून तुम्ही करता? आम्ही फातरेर. तुका काय असा रोग बी काय? डायबिटीज प्रेशर? बाबा आमकां तसलं काय ना. देवाचे दयेन काय ना? आमकां हांगा फकत हेजी राखवा आमचो मनीस तो मागीर घेव. कोण देवतो? आमचो तो जाग्याकार मोठो. जाग्याकार? मोठो देवतो तो. तेंकां वाचून मेनाक लागल्या खबर आहा. आणि थंय कोण मस्ती बिस्ती करिना. बरो लोक आता खूप येता पणजे म्हापशा सगळो लोक भोवंक येता. लोक बुरशेपणा करता येऊन? बुरशेपणा केल्यार तुका चुकचा नाता ताबडतोब दाखयतालो. पोरू केन्ना हे सायडीन चेडवां येयली न्हू वयताना बेस बरी गेली थंय काय मटना बिटना केल्या येता आसतना पांय तो हे जालो. काय जालो? सुदलो. पांय सुदलो तेका उखलून येला.
शिवनगडी आमचं देवस्पण आहा म्हणून आम्ही आहो ना हांगा. आता एका आयकांक येना, म्हाका एक आयकांक येता, ते दोग जाण तिडे योगदीर आहा आमचो आनी जाव आहा थंय वयर घर बांदलां. सगळीं आमची एकाच घराली म्हणून ती चव चारय घरां. पूण तुमची राखण हांगा जाता? हय, राखण आमच्या देवा वदेचें न्हू, आमचो देव तडव आहा न्हू. आमकां देवाची आमकां राखण, आमकां बाबा आनी कोणाची ना. आनी आमच्या गांवान आमी चोर जावं काय जावं तसलो सो येवचो ना, आमच्या कोणच येवचो ना. इतकी आमची हें आहा. आता मी अशा घरात आहे जे घर गोव्यातलं अगदी शेवटचं असं घर आहे. सत्री तालुक्यातल्या महादेव वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये हे घर आहे आणि इथनं पुढं काही अंतरानंतर कर्नाटकची बाउंड्री सुरू होणार आहे. आता या शेवटच्या घरात मी इथं आलेलो आहे गोव्याच्या सीमेवरील. आपण या घरातील इथे महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुझे नाव किती घे? सीतारामा गावकर. सीतारामगड. तुमच्या हंगा गाव वांगिणी? वांगिणी. पुढे मग कर्नाटक लागतो. सो आता तुम्ही हंगा रावता न्हू, सो तुमच्या हंगा किती मेन उत्पन्न बी असे कसे जगत? माडी हा, वांगण असा, काजू हा, ते हा सगळे केळी का असे. आणि तुमका लाईट बी ना? लाईट ना, रस्तो ना, आणि शाळा ना. हंगा शाळा आहे ना. आणि लाईट आता तुमका सोलार वयर दिला न्हू? ती पेटा? ती पेटले मातशी पेटा. पाला होता सातांक, पाला होता रोकडी. लाईट रातची नसतात? रातची एकदा असतात, एकदा पेटात ना आमचे. तुम्ही काळ 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 चिमणीचे आणि पेट्रोल आणून असे. आणि बाकी तुम्ही बाजारा बिजारा बी करून गाडतलान जावपाचा पायान? गाडी मळे असून गाडी जाता गिमात आमकां. आणि पावसाळी सात देराडे असून. आता ती म्हादय असा, ती तुमची वावता पण पुढे थंय, ती तुमकां क्रॉस करून येवचे पडटा. ते कर्नाटक म्हणतात की म्हादयचे ते उदक आम्ही वरता म्हणतात त्यांच्या न्हयन. सो त्याचे पुढची हिडा हाडल्या तू फाटल्या दिगा. त्याच्यावर काय आहे तुझे मत? ते सांगा ना तेका न काय आहे ते तुझे सांग न. आमचे काय नदी भरतले, आमकां उठून भरतो म्हणतात जाल्यार आमी घेवरा आमकां तशें व्हरता जाल्यार अशें आमी. आता हे तुमचे निमणे घर, तू आता निमणे मनीस ह्या गोंयच्या राज्यातलो. आणि सरकार आमचे म्हणतात की आम्ही अंत्योदय तत्वाचेर चलता सरकार, म्हणजे समाजाच्या निमण्या घटका मेरेन आमचे सरकार असा असे म्हणतात. सो तुझो आवाज सरकारापर्यंत पावोवपा खातीर आम्ही तुझे आमच्या माध्यमातून पावंक शकता. तुझे किती म्हणणे आहे या कर्नाटक आणि म्हादय या सगळ्या विषयाचे? हे कर्नाटक आता हे होते म्हादय आमची परतून आमकां खूप ह्या वाटेन लुकसाण आहात. येदा म्हादय त्या वाटेन येयली जाल्यार आमकां खूप लुकसाण आहे गोंयच्या गोंयच्या समाजाक. तुमकां चड हें जातलें जाल्यार आमकां उदक दे न्हू जाल्यार आनी उदक आमकां मेळटलें. तुमकां खबर आसा नेमकें कितें जाता कळसा भांडुरा, कितें प्रकल्प कितें करूंक सोदता कर्नाटक? तशें आमकां हे वाटेची काय बातमीच कळना न्हू. आतां कोणी सांगली जाल्या जाल्यार हांगा कळना. आतां मोबायल असो आतां एक तारेन जाल्ली एक तारेन मेळना. रेंजय ना तुमकां? रेंजय सारकी मेळना. तुमकां लायट ना, रेंज ना, रस्तो ना, गाडी ना, काय ना? सरकार दिसता हांगा कांयच करूंक सरकारान म्हटलें. आतां हे गांवांत कित्या खातीर तेंच्यानी अशें करूंक ना की फॉरेस्टान आहा म्हणून, फॉरेस्टान पडटा म्हणून अशें? आतां फॉरेस्टात पडटा, आतां वाडला पात सेंच्युरी म्हणटा ते. आतां तेजे हाज्या परी फॉरेस्टात तितलें हें नासलें न्हू. तुमचे हांगा गांवचे आतां तुमचे कितकी घरां गांवान? हांगा चारच घरां. आनी तुमच्या गांवचो देवूळ बी खंयचे देवूळ? आमीच बांदलेले ते सरकार हेर गांवांनी सरकार बाबा ना सगळे कडेन देवळां बांदली. पण हांगा वागिनी बाबा अजून पावस पण हांगा अजून पावकच ना. बाबा कोण? बाबा. बाबा म्हणजे विश्वजीत राणे. विश्वजीत राणे जो आता फॉरेस्ट मिनिस्टर आहा तो अजून अजून हांगा पावंक ना. तो तुमचो आमदार? तो आमचो आमदार. तुम्ही तेका सांगूंक ना यो आमच्या गांवान पळय किदें अशें म्हणून सांगलेलो कोण? आतां हे कार्यकर्ते आहात, हे पंच आहात, कोण हाडीत ना तेका. तेंच्यानी पुढे सरांनी हाडूंक जाय न्हू ते. आमच्यानी गेलो म्हणल्यार गेलो तो. आमी आतां एक दीस गेले मरे आमकां लागता तो. म्हणजे आतां इतकी वर्सां तो निवडून येता? इतली वर्सां निवडून येता आनी सत्तरीकच येता. तुम्ही तेका निवडून हाडटा? आमी हाडटा न्हू. त्या वाटेन दवरतो ते वाटेन निवडून काडटा.
सत्तरी धापता निवडणूक तेका तो अजून पावंक ना एकदा हांगा एकदाय पावंक ना तुम्ही आपोंक ना दिसता आपोंक ना पण आमकां वळखना न्हू तो एका दिसा गेलो लागीं धरता तो लोकांचे वाट लोक पांय धरता तर काम करिना पण जे आता धा धा वर्सां धरत धरता आनी आमी हे आतां कोण कार्यकर्ते आसा पंच आसा तेंच्यानी व्हरां घरा आमकां ते आज व्हरां म्हणटा फाल्यां व्हरां मतां पुरते सांगता ते फाल्यां धांपता निवडून येयले येतो फाल्यां सोड कोण विचारिना आनी कांय ना आनी तुमचो हांगा झेडपी जावं कोण बी पावला काय ना आमचे झेडपीचे हांगा पावंक ना ना तुमच्या गांवांत आतां म्हाका सांग सरकारा तर्फे खंयची कामां जाल्या अशी आसा खंयची आमचे इश्टेट आतां सरकार दिश्टी आमच्या गांवांत कुठलंच काम जावंक ना कसलं तुम्ही ओगी कसे रावता मग तुम्ही फक्त मतां मारता आणि ओगी रावता मतां मारता तितल्या पुरतेच येता हांव ते आतां रस्तो सर नासतना गाडी येता मतां पुरती आतां कोण मेलो जाल्यार गाडी हाडचो ना तुमकां दिसना तुमचे तुमकां अधिकार मेळोंक जाय रस्तो जावं लायट जावं तेंच्या लागीं धरूंक जाय न्हू आनी आमच्या कडेन शक्य आसा हांगा कोणाचो दिसाडो ना कांय ना कोण मजुरी करतलो कांय ना आतां तेंचे फाट जर धरता जाल्यार तुज्या बसांत पयशे जाय न्हू पयसो जाय आसल्यार तुजे 12 मिनटी वाट धरूं येता म्हणजे हांगा केन्ना येवंक ना कांय ना तुमी वचना कित्याक तुमच्या कडेन ती आर्थीक परिस्थिती ना आमी जायत न्हू तेज्या कडेन आमी आतां कित्याक भुरगीं आमची आतां शिकलीं शाळा शिकलीं आवय कितें जावन शिकान दी आतां कामाक अशी लागली म्हणून ती अशी लापून लागली बाबा वर्सां आमी कामां करूंक म्हणूंक ना कितक्यो म्हाका सांग आतां ह्या तुमच्या गांवांत न्हू कितकी वर्सां घर तुमी रावता हांगा पण आमचे केन्ना जाणटे आले कितले पिढी जाले आमकां कांय खबर ना सांगूंक शकना तुम्ही इतली वर्सां रावता कितकी वर्सां रावता आमी सांगूंक शकना हेचेर आतां तुमची तयारी आहा फाल्यां सरकारान तुमकां सांगलें की बाबा लोकांचो आमकां आदार जाय सपोर्ट जाय तुम्ही देवंग रस्त्यार तयार आहा आमी येताले तूं आतां आमकां आपणाक जिवनाक मार बसताले भायर सरचेच पडलें न्हू म्हादय यात्रा महादेव यात्रा म्हादय फक्त नदी नाही तर म्हादयच्या काठावर कोणत्या कोणत्या अशा नैसर्गिक गोष्टी आहेत झाडं आहेत जी खूप श्रीमंत आणि दुर्मिळ आहेत ती फक्त म्हादयत मिळतात त्यातपैकी एक म्हणजे धूप धूप आम्हाला सर्वांना माहिती आहे जो आम्ही घरात घालतो संध्याकाळच्या वेळेला घालतो देवकार्यात तो खूप उपयोगी होतो हा धूप हा एका झाडापासून येतो आणि हेच झाड दुर्मिळ असं हे झाड इथं आपण पाहू शकतो वरपासून खूप उंच असं हे झाड आहे हे धूपाचं झाड आहे आणि आम्ही आत्ता जिथं गेलो होतो वांगिणी शेवटच्या घरात तिथं हा धूप त्यांनी सुकत घातला होता काढून खळ्यात त्यांना आम्ही विचारलं की हे झाड कुठं आहे तर ते झाड दाखवण्यासाठी आम्ही ते इथे आम्हाला घेऊन आलेले आहेत आम्ही त्यांना विचारले भाऊ हे धूपाचे झाड हां हां कितके वर्ष जुने असा आता तर 30-40 वर्ष तरी 30-40 वर्ष झाली आणि हे खंयसून तुम्ही हाडले किंवा हांगा असले का खंय आम्ही हाडलेले झाड ते म्हणजे हांगासून रानांसून हां आणि ते तुम्ही हांगा तुमच्या भाटान भाटात लायले आणि ही झाडं अशी रानांत मेळटा रानांत म्हणजे सगळे कडेन मेळना खंय गावडी पण केल्ले तर आम्ही ते कर्नाटकात तुम्ही हाडले तुमच्या बाउंड्री वयले थंय झाडां आहा ते आहा झाडां ते एक तुम्ही हांगा हाडून लायले आणि कसो हो आता दी हे येता ते किती हो धूप ह्यो धूप आता हे कोयतो लायलो की असो येता ह्यो म्हणजे तो कोयतो असो मारपाचो कोयतो मारपाचो येता तो आणि मागीर तो असो सगळे येता सगळे येता मागीर तो काडपाचो आणि सुकत घालपाचो आणि मी देवाच्या कामाक वापरपाचो म्हाका सांग हो वास बीन हेका खूप बरो येता एक वास भरपूर येता ते बाजारात धूप मेळटा तो एका वास येना तेका घाण येता हेका खरो वास येता खरो हे खरं धूप हे खरं धूप आणि केदे व्हडले जाता हे झाड
एक मिटराचे सो जाता मोठे जाता खूप म्हणजे आता तुम्ही म्हाका म्हणता 30-40 वर्षा पहिले लायले हो ते आता येदे वडले झाला हो आता हे 2-3 वर्ष झाले तका धूप आता येता असोच काढपाचो धूप असोच काढपाचो मराना ते असे केले ना ना मराना एक तरी रांग त्याची दोरपाचे सबन मारपाचे ना तेका सबन काढपाई चाल ना तर त्यांनी सांगितलं की धूप जो बाजारी धूप मिळतो त्याचा वास हा या धुपापुढे अगदी नगण्य आहे आणि हा असा हा दीग जो आहे तो कोयता मारल्यानंतर हा असा दीग येतो का त्यानंतर तो काढायचा आणि तो सुकवायचा त्यानंतर तो वापरायचा आणि ह्या धुपाचे जसं आम्ही देवकार्य देवाच्या कामात जसा उपयोग करतो त्याचप्रमाणे याचे खूप गावठी उपयोगसुद्धा होतात औषधीसुद्धा आहे तो बरोबर ना भाऊ त्याचं गावठी वखदा खाती किती उपयोग जातो आता पोटात पिठात दुखात बी न्हू जरा वाटून पिवपाचो पिवपाचो पोटात दुख काढता हा दुख काढता तुम्ही पिता पिता आम्ही आणि गोरवांग बी गोरवांग बी करना हा म्हणजे असं वखदी तो वखदी आणि किती वापर म्हणजे दुखीक बी खोय पडलो दुखीक पडल्याला मी तेल लावपाचे आणि त्याचे वाटपाच बरोबर पक्की पक्की मारपाचे असे खोय सर दुख कमी जाता खूप कमी जाता तर असा हे मादय असा हे मादयचा परिसर मादयचं जंगल आणि या जंगलामध्ये असलेली ही अशी श्रीमंती ही जर मादई सुकली तर ही श्रीमंती सुद्धा आपली नष्ट होईल आणि ही खूप मोठी धोक्याची घंट आहे. शेवटचं गाव हे वांगिणी आणि त्या गावातलं हे मंदिर आहे अतिशय जुनं एक फक्त मातीचं असं मातीचं मंदिर आहे वर वर कौलं आहेत आणि संपूर्ण खालीसुद्धा शेणाची माती आणि महत्त्वाची म्हणजे ही इथं आम्ही पाहू शकतो ही अशी ही शिंग आहेत आपण त्यांच्याशी इथले जे पुजारी आहेत तेच पूजा करतात त्यांच्याशी बातचीत करूया हेच तुमचे गावचे देऊ हे गावचे देऊ तुमचे सातेरीचे मूर्ती मेन देवळ आमचे सकल ते व्हाळा मेळटा थंयसर ते आमचे पयली मोऱ्यान ते जमीन घेतली आणि त्या देवळे आमच्या त्यांची पाषाणा पडली नाही तिथली म्हटलं आम्ही हंगा हंगा परत हे देवळ हे केलं चवट कसं कितके वर्ष झाले पिढ्या कोण झाला आमकाय काय खबर ना खूप वर्ष झाली बापायच्या आदल्या बापायच्या आदल्या जाणट्या पहिली ते देवळे केलं म्हणजे हंगा तुमचं जातं तो फक्त शिगमो शिगमो आता आणि उत्सव काय आणि उत्सव यार काल जात्रा जात्रा जाय ना नाही यार सगळे उत्सव करतो बाकीचे आणि किती करतात बाकीचे पुन्हा अमास म्हणतो तसे देवा सगळे हा करतो हे करतो आणि सगळे जे आता लोक बाहेर सुद्धा आता येतात ना येतात म्हणजे सगळे सणाकडल्या हंगा येतात हंगा येतात आणि ही पहिलीची हे दिसतं तुमची खूप खबर सांग केलं आपले पहिले जाणट्याचे केलं कोणी त्यांना ते एक प्रथा आली परंपरा देवळांनी पळवंक मिळते पण आता हे आता कोण असं दोरीत ना आता आणि आणखी आमकां खबर सो ना ती कसली शिंगा ही हे कसली आम्ही हरणाचे शिंगाड्याचे म्हणतात त्याची काय आमकां सांगू शकणार पूर्ण ही कितकी वर्ष जुनं कितली पिढी झाली ते आमकां काय खबर ना म्हणजे एका 100 वर्ष माहीत असतली आमकां खबरच ना पण हे पहिली जाणट्याने पहिली जाणट्याचे सो आता जेव्हा तुम्ही गावचे किती करतात देवाचे कार्य त्यांना बाकीचे हातभार लायतात सगळे सगळे आता आणि हे तुमचे कडक देवस्थान कडक देवस्थान आमचे म्हणजे किती झाले झाल्या तुम्ही हांगाच येऊन देवा काही सांगणार देवा करता आम्ही आणि किती प्रथा परंपरा असा तुमची ना आणि देवाने कसले ना शिगमो मेन शिगमो मेन शिगम्याक तुम्ही हांगा नाल दवरता शिगम्याक नाल दवरता यार सगळे करता कार्य करता आम्ही सगळे आहात इथले हे करता आणि तुम्ही तूच हे करता ना आता आमचं म्हटलं भावाचं जेवण चढू करता तर त्यांना तो नसला आम्ही करता म्हणजे आता भायल्या आम्ही गावांनी पहिल्या व्हडली व्हडली देवळां दिसता स्लॅपाची हांगणीच आमच्या सत्तरीन बी म्हाका गोंयात म्हणजे आमचं हेच देवळ असं अशें आहा जे मातयेचे आणि जागृत देवस तर त्यांनी सांगितलं हेच गावचं देऊळ आहे अतिशय जुनं कौलारू वर कौलं आहेत खाली मातीची जमीन आहे मातीचंच हे बांधकाम मातीचंच देऊळ आहे आणि हे आज जे आहे ते त्यांची सातेरी हे सातेरीचं स्थान आहे.